एक्सप्रेस। भाटशिरगाव तालुका शिराळा येथे लग्नाच्या वरातीत नाचत एकाने रिव्हॉल्व्हरने हवेत गोळीबार केला, मात्र अचानक गोळी सुटून समोर थांबलेल्या तरुणाच्या दंडातून आरपार गेली, यात तो गंभीर जखमी झाला। ऋतिक दिलीप इंगळे वय 23 राहणार भाटशिरगावचे जखमीचे नाव आहे। बुधवार दिनांक 28 रोजी हा प्रकार घडला। या प्रकरणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील सेवानिवृत्त जवान संजय सकाराम देसाई वय 52 आणि गोळीबार करणाऱ्या ओंकार भगवान देसाई वय 25 दोघे राहणार भाटशिरगाव या दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दिनांक 1 जुलै अखेर पोलीस कोठडी सुनावली। बुधवारी भाटशिरगाव येथील देसाई वस्तीत अवधूत देसाई यांचे लग्न होते। रात्री लग्नाची वरात निघाली। वरात पाहण्यासाठी भाऊ अजय इंगळे व सनी गायकवाड यांच्या बरोबर जखमी ऋतिक आला होता। त्यावेळी नाचताना ओंकार देसाई याने केंद्रीय राखीव पोलीस दलातील सेवानिवृत्त जवान संजय देसाई यांच्या कमरेचे रिव्हॉल्व्हर घेत हवेत गोळी उडवली। दुसरी गोळी उडवताना ती सुटून अचानक समोर थांबलेल्या ऋतिक इंगळेच्या दंडात लागली, यात तो गंभीर जखमी झाला। अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला। जखमी ऋतिकला तातडीने उपचारासाठी शिराळ्यात उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। तेथे प्राथमिक उपचार करून कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। याबाबत ऋतिकने शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हवालदार महेश गायकवाड पुढील तपास करीत आहेत।